नमस्कार, मी श्वेता राज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुलुंडमध्ये एटीएम मधून पैसे काढताना एका तरुणीशी अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी 38 वर्षे व्यक्तीला अटक केली आहे। संदीप कुंभारकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे। संदीप कुंभारकरने एटीएम मध्ये तरुणीशी अश्लील चाळे केले। त्या तरुणाच्या अश्लील चाळ्याचा व्हिडिओ तरुणीने काढून ट्विटरवर पोस्ट केली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या। तक्रारीनंतर रविवारी सकाळी 2:30 वाजण्याच्या सुमारास मुलुंड पश्चिम मधील एका एटीएम मध्ये 23 वर्षे तरुणी पैसे काढायला गेली होती। पैसे काढताना तरुणीला काही अडचण येत होती। त्यावेळी तेथे आलेल्या संदीप कुंभारकर या तरुणाने तिला मदत करू का असे विचारले। तरुणीने त्याला स्पष्टपणे नकार दिला। रागातून संदीप कुंभारकरने तिला अश्लील स्पर्श केला। पुढे पैसे काढते वेळी तिच्या समोर विकृत चाले केले। 23 वर्षे तरुणीनं न घाबरता हा सर्व प्रकार मोबाईल मध्ये चित्रीकरण सुरू करताच तरुणाने तेथून पळ काढला। तरुणीने हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर नवघर पोलीस आणि अवघ्या काही तासातच कारवाई केली। तरुणीच्या तक्रारीनंतर या व्हिडिओच्या आधारावर नवघर पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे ठाणे येथून संदीपला अटक केली। संदीप हा उच्च शिक्षित असून चांगल्या कंपनीमध्ये कामाला असल्याचे समजते। पुढच्या बातमीसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।